बघा नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज पाहिजे आपल्याला शॉर्ट थेरम। हे जे आहे आपल्याकडे सेकंड थेरम आहे। आपण पाहिले नेसेसरी एंड सफिशियंट कंडीशन फॉर डिफरेंस एबिलिटी साठी। आता आपल्याला पाहिजे नेक्स्ट थेरम, शॉर्ट थेरम। आता बघा हा थेरम काय सांगतो, हे डिफरेंस एबिलिटी साठी हे थेरम आहे। तर डिफरेंस एबिलिटी मध्ये बघा काय सांगतो हा थेरम, की इफ एफ इज अ फंक्शन ऑफ टू व्हेरिएबल, म्हणजे तुमच्याकडे फंक्शन जो आहे हा काय टू व्हेरिएबल मध्ये, जो आपला टॉपिक चालू आहे तो काय बरं, कॅल्क्युलस ऑफ सेव्हरल व्हेरिएबल, म्हणजे फंक्शन ऑफ टू अँड थ्री व्हेरिएबल। म्हणजे आपल्याकडे फंक्शन साठी एक दोन किंवा तीन पेक्षा व्हेरिएबल असेल, सिंगल व्हेरिएबल साठी आपण नाही पाहते, कोणासाठी पाहतोय, टू और थ्री व्हेरिएबल साठी। तर बघूया आपल्याला काय फंक्शनचं मिनिंग, थेरमचं मिनिंग काय आहे, की इफ एफ इज अ फंक्शन ऑफ टू व्हेरिएबल, म्हणजे बघा की ह्या फंक्शन कडे किती व्हेरिएबल आहे, टू व्हेरिएबल डिफाइंड ऑन द डोमेन डी ए कॉमा बी। आता तुम्हाला मागच्या लेक्चर मध्ये सांगितलं डोमेन काय असतो, की फंक्शन असतं फ्रॉम डोमेन टू को डोमेन, म्हणजे ज्या पॉइंटला इमेजेस भेटते तो सेट जो आपण घेतो त्याला म्हणतो डोमेन। तर बघा हे डोमेन काय, ए प्लस एच बी प्लस के बोथ बिलॉंग्स टू डी। आता बघा फर्स्ट कंडिशन काय तुमच्याकडं, की एफ ऑफ एक्स एक्झिस्ट इन सम नेबरहुड ऑफ ए कॉमा बी इन डी, म्हणजे तुमच्याकडे फर्स्ट कंडिशन आहे की काय, तुमच्याकडे जर एफ ऑफ एक्स एक्झिस्ट होत असेल तर, अँड दुसरी कंडिशन काय, एफ ऑफ वाय एक्स इज अ कंटिन्युअस। बघा दोन कंडिशन गिवन आहे, शॉर्ट थेरम काय सांगतो, की तुमच्याकडे दोन कंडिशन गिवन आहे, की फर्स्ट एफ ऑफ एक्स एक्झिस्ट होतो आणि दुसरं एफ ऑफ वाय एक्स काय तुमच्याकडे कंटिन्युअस आहे। मग हे जर दोन फंक्शन असं आपल्याकडे गिवन असेल तर तो काय सांगतो, की एफ ऑफ वाय एक्स पण एक्झिस्ट होतो। बघा एफ ऑफ वाय एक्स जर एक्झिस्ट झाला तर तो काय होतो, की एफ ऑफ एक्स वाय पण एक्झिस्ट होतो आणि एक्झिस्ट होऊन पण काय करतो, दोन्ही इक्वल, कोणते दोन इक्वल, एफ ऑफ एक्स वाय इक्वल टू एफ ऑफ वाय एक्स, हे दोन्ही काय करणार, इक्वल होत, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे। ठीक आहे, दोन कंडिशन गिवन आहे त्याचा वापर करूया आपण। फर्स्ट बाय हायपोथेसिस नुसार प्रूफ सॉल्व प्रूफ करूया। बघा आपल्याकडे एफ ऑफ एक्स एक्झिस्ट होतोय, आता एफ ऑफ वाय एक्झिस्ट होईल का, कारण की आपल्याकडे एफ वाय एक्झिस्ट होतोय, कंटिन्युअस आहे। बघा हे कधी एक्झिस्ट होईल, ज्यावेळेस एफ वाय एक्झिस्ट होईल, एफ वाय जर एक्झिस्ट होत नसेल तर एफ ऑफ एफ वाय एक्स कसं एक्झिस्ट होईल, म्हणून आपल्याकडे गिवन काय आहे, की एफ एक्स एफ वाय आणि एफ वाय एक्स हे जे आहे पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स, पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय आणि पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय एक्स हे तुमच्याकडे काय एक्झिस्ट होतात। मग मी हे काय करतो, हे गिवन मध्येच आहे माझ्याकडे, आणि हे जे आहे हे एक्झिस्ट कशामध्ये होतात, बघा मी शॉर्ट मध्ये लिहितो एनबीडी, एनबीडी म्हणजे काय, नेबरहुड ऑफ ए कॉमा बी। आता लेट ए कॉमा बी ए प्लस एच बी प्लस के हे तर काय नेबरहुडच आहे, हे कशामध्ये जातात, एनबीडी मध्ये। आता मी एक इथं कन्सिडर काय करतो, बघा आता हे जे थेरम आहे ह्या थेरम मध्ये जे वापरतोय आपण त्याचा जो डिटेल्स मध्ये आहे हा आपल्या डिटेल्स नाहीये। आता तुम्हाला फक्त हे थोडंफार लक्षात ठेवावं लागेल, यासाठी एक डिटेल्स एक सब्जेक्टच आहे, की हे कसं, हे जे आपण आलोय लॅग्रांजेस मीन व्हॅल्यू थेरम काय असतो, परत त्याच्यामध्ये जे डेरिव्हेटिव्ह वापरतो, जी डेफिनेशन वापरतो ते काय, त्यासाठी एक वेगळं सब्जेक्ट आहे, तो आपल्याला काही गणं नाही, आपल्याला फक्त हा थेरम लागणार आहे आणि आपल्याकडे ज्या काही गोष्टी आहेत जे डायरेक्टली आपण पुट करतो तेवढं लक्षात ठेवायचं आहे, आता त्याला इलाज नाही इथं, कारण जर मी ते बाकचं लॅग्रांजेस मीन व्हॅल्यू थेरम घेत बसलो तर त्याला 7-8 लेक्चर लागतील आपल्याला, म्हणून आपण तिथे घेत नाही। तुम्ही जर हा थेरम 2-3 लिहून जर एक प्रॅक्टिस केला तर तुम्हाला समजून जाईल की ह्या थेरम मध्ये काय काय आपण कन्सिडर केलेलं आहे आणि काय काय नवीन घेतलेलं आहे। त्यासाठी तुम्ही काय करा, की हा जो थेरम आहे हा थेरम बघत असताना लेक्चर तुम्ही एकदा लिहून घ्या, नंतर दुसऱ्या दिवशी एकदा लिहून घ्या एका पेजवर आणि 8 दिवसांनी एकदा लिहून घ्या, मग तुम्हाला नंतर काय करायचं, की 1 महिन्यानंतर लिहून घ्या। असं जर केलं तुम्ही तर तुम्हाला हे थेरम पेपर पर्यंत विसरणार नाही, त्यासाठी हा ऑप्शन आहे। ठीक आहे, समजला, तुमच्या लक्षात राहिलं तर बेस्टच वे, पण तुम्ही एकदा या चारला लिहून काढा तर तुम्हाला हे बेस्ट पद्धतीने समजून येईल। तर आता मी हे कन्सिडर करतोय काय, की एफ ऑफ एच के हा जो एफ मी एक फंक्शन आहे, बघा हा जसं कन्सिडर केलाय, कन्सिडर केलाय म्हणजे हा कुठं नाही, हा फक्त मी काय केलाय, कन्सिडर केलाय, मानलेला आहे। काय मानतो मी, बघा एफ ऑफ एच के
f ऑफ एच के इक्वल टू f ऑफ ए प्लस एच कॉमा बी प्लस के माइनस f ऑफ ए प्लस एच कॉमा बी माइनस f ऑफ ए कॉमा बी प्लस के प्लस f ऑफ ए बी, याला इक्वेशन नंबर वन मानतो. बघा हे मी मानलेलं आहे, कन्सिडर केलेले f ऑफ एच के इक्वल टू f ऑफ ए प्लस एच कॉमा बी प्लस के माइनस f ऑफ ए प्लस एच कॉमा बी माइनस f ऑफ ए प्लस ए कॉमा बी प्लस के प्लस f ऑफ ए कॉमा बी. हे आपण काय केलं, मी कन्सिडर केलेलं आहे, बघा तुम्हाला दिसत असेल इथं. हे जे कन्सिडर केलेलं आहे मी, ठीक आहे, दिसतो त्याला इक्वेशन नंबर वन मानलेलं आहे. आता बघा अजून एक काय मानूया की हे कॅपिटल जी ऑफ एक्स फंक्शन मानूया. एक तो जी ऑफ एक्स कसा दिसतो बघा, मी काय करतो याच्यातला हे जे आहे एक्स प्लस एफ ऑफ एक्स कॉमा बी प्लस के मायनस एफ ऑफ एक्स बी, ह्याला इक्वेशन नंबर टू मानतो. मी काय केलंय की जी ऑफ एक्स फंक्शन कन्सिडर केलंय. बघा हे दोन गोष्टी कन्सिडर करतो, काय की एफ ऑफ एक्स कन्सिडर केलाय, एफ ऑफ एच के हे कॅपिटल घेतोय मी, जे कन्सिडर करतोय ना तो काय घेतोय मी, कॅपिटल घेतोय. बघा दोन गोष्टी कन्सिडर केल्या, कॅपिटल जी ऑफ एक्स इक्वल टू एफ ऑफ एक्स कॉमा बी प्लस के मायनस एफ ऑफ एक्स कॉमा बी, हे इक्वेशन नंबर टू झालं. त्याच्यानंतर बघा जी ऑफ ए प्लस एच इक्वल टू एफ ऑफ ए प्लस एच कॉमा बी प्लस के मायनस एफ ऑफ ए प्लस एच कॉमा बी. आता बघा जी ऑफ एक्स जो आहे, मी एक्स रिप्लेस काय करतो, ए प्लस एच ने रिप्लेस करतो, म्हणजे माझं जिथं जिथं एक्स असेल तिथं आता काय येईल बरं, ए प्लस एच येऊन जाईल, मग मी इथं रिप्लेस करतो ए प्लस एच. आता बघा परत सिमिलरली काय करतो मी, की जी ऑफ ए मग एक्स रिप्लेस बाय ए करतो, परत सिमिलरली जिथे जिथे आपल्याकडे एक्स होता तिथं काय ए बी प्लस के कॉमा एफ ऑफ ए कॉमा बी. बघा हे दोन्ही व्हॅल्यू मी का घेतलेलं आहे, कारण की माझ्याकडे ज्या वेळेस मी इथं कन्सिडर केलेलं आहे एफ ऑफ एच कॉमा के इक्वल टू एफ ऑफ ए प्लस एच कॉमा बी प्लस के मायनस हे, तर ह्यासाठी जो आहे बघा हे दोन दोन व्हॅल्यू येईल, इथं दोन काय ना जी प्लस जी ऑफ ए प्लस एच आणि इथं जी ऑफ ए. बट आता आपल्याकडे काय ना फ्रॉम इक्वेशन वन, आता इथं एफ ऑफ एच के ची व्हॅल्यू काय काय येऊन जाईल, जी ऑफ ए प्लस एच कुणाची व्हॅल्यू आहे बघा, ह्या फर्स्ट ह्या दोन टर्मची व्हॅल्यू, त्याच्यानंतर जे आहे ह्या दोन टर्मची व्हॅल्यू किती येईल तुमच्याकडे, जी ऑफ ए. मग मी फ्रॉम इक्वेशन वन बिकम्स पुट करतो काय, की जी ऑफ ए प्लस एच आणि जी ऑफ ए ची व्हॅल्यू, तर काय तुमच्याकडे एफ ऑफ एच के इक्वल टू जी ऑफ ए ए प्लस एच मायनस जी ऑफ ए. हे दोन म्हटल्यामुळे आपल्याकडे काय आला, आता फंक्शन एफ आणि जी चं रिलेशन आलं. काय रिलेशन आहे, की एफ ऑफ एच के इक्वल टू जी ऑफ ए प्लस एच मायनस जी ऑफ ए. बघा हा थेरम पेपरला येण्याचे चान्सेस खूप आहे, त्याच्यामुळे ह्या थेरमची प्रॅक्टिस थोडी तुम्ही ज्यादा करा. आता ह्या टॉपिक मध्ये फक्त तीन थेरम महत्वाचे आहेत, कोणते, नेसेसरी सफिशियंट कंडिशन, आता हा आणि पुढचा एक आहे यंग्स थेरम. आता इथपर्यंत आलो आपण काय, एफ ऑफ एच के ची व्हॅल्यू काढलेली आहे, बट आता जी ऑफ एक्स जो आहे तो काय डिराइवेबल आहे, म्हणजे डिफरन्शिएबल आहे, मानतानी आपण मानलं एफ ऑफ एक्स बी प्लस के हे काय आपल्याकडे डिराइवेबल आहे. तर डिराइवेबल जर असेल तर युजिंग लॅग्रांजेस मीन व्हॅल्यू थेरम. आता याचा जो लॅग्रांजेस मीन व्हॅल्यू थेरम आहे यासाठी स्पेशल एक थेरम आहे तो, ठीक आहे, त्या थेरमचा आपल्याला काही संबंध नाही आणि त्याचा अभ्यास करत राहिलो तर हे पण विसरून जाईल. त्याच्यापेक्षा आपल्याला काय म्हणायचं की लॅग्रांजेस मीन व्हॅल्यू थेरम मागच्या आपण नेसेसरी आणि सफिशियंट कंडिशन मध्ये पण वापरलेला आहे, युजिंग लॅग्रांजेस मीन व्हॅल्यू थेरम, तिथं पण सेमच वापरलेला आहे. काय वापरलं आपण तिथं, की बघा एफ ऑफ एच के इक्वल टू एच जी डॅश ऑफ ए प्लस थीटा एच, तिथं पण आपण वापरलेला एफ डॅश ऑफ ए प्लस थीटा एच. हा थीटा जो आहे तो काय असतो, की झिरो आणि वन मधला आपल्याला काय घ्यायचा आहे, थीटा घ्यायचा आहे. मग बघा फर्स्ट सम थीटा, थीटा बिलॉंग्स टू झिरो टू वन. पण बट फ्रॉम इक्वेशन टू, आता बघा एफ ऑफ एच के इक्वल टू एच जी डॅश ऑफ ए प्लस एफ थीटा एच. आता फ्रॉम इक्वेशन टू आपल्याकडे इक्वेशन टू कुठे आहे, जी ऑफ एक्स इक्वल टू एफ ऑफ एक्स कॉमा बी प्लस के मायनस एफ ऑफ एक्स बी. जर मी याचा वापर केला तर मी काय करतो, याचा जी डॅश करतो, कारण हा डिराइवेबल फंक्शन आहे आणि डिराइवेबल असल्यामुळे आपण याचा डेरू टू घेऊ शकतो. जर मी याचा डेरू टू घेतला बघा विथ रिस्पेक्ट टू एक्स, काय हा जी डॅश ऑफ एक्स इक्वल टू परत हा एफ ऑफ आहे तर एफ ऑफ याचं पण काय बरं एफ एक्स एक्स कॉमा बी के मायनस परत इथं काय बरं एफ ऑफ एक्स कॉमा एक्स बी. फक्त आपण डेरू टू घेतलाय पार्शियल डेरू टू विथ रिस्पेक्ट टू एक्स, परत
एफ ऑफ एच के इक्वल टू काय नव्हता एच एक्स एच एक्स इक्वल टू एफ ऑफ एफ एक्स ए प्लस थीटा एच कॉमा आता हे जी डॅश जो आहे जी डॅश सी व्हॅल्यू आपल्याला काय करायची आहे रिप्लेस करायची आहे. आता जी डॅश जो आहे इथं ए प्लस थीटा एच आहे आणि तुमच्याकडे इथं काय एक्स आहे मग एक्स रिप्लेस बाय ए प्लस थीटा एच केलं मग तुमच्याकडे जिथं जिथं काय होता एक्स होता तिथं काय आता ए प्लस थीटा एच. मग जर मी एफ ऑफ एच के इक्वल टू एच एफ एक्स ऑफ काय का एफ एक्स ऑफ एक्स काय नव्हता ए प्लस थीटा एच कॉमा बी प्लस के मायनस एफ एक्स एक्स लगी काय परत ए प्लस थीटा एच कॉमा बी काही नाही जी डॅश काढलेला आहे आणि जी डॅश ची व्हॅल्यू जी आहे ती इथं पुट केलेली फक्त मग पुट केल्यानंतर काय कॅल्क्युलेशन करूया हे कॅल्क्युलेशन झालं. आता सिन्स एफ एक्स इज अ डिरायबल इन एफ बी कॉमा बी प्लस के विथ रिस्पेक्ट टू वाय मग एफ एक्स काय तुमच्याकडे डिरायबल आहे का कारण की एफ वाय एक्स हे एक्झिस्ट होतं हे गिवन मध्ये आपल्याकडे ठीक आहे. आता इथपर्यंत झालं आता याच्या पुढचं आपण पाहूया हे इथपर्यंत तुम्ही लिहून घ्या आता नेक्स्ट बघा आपण पाहिलेलं आहे इथपर्यंत आता काय करायचं अगेन आपण लॅग्रांजेस मीन व्हॅल्यू थेरम वापरूया अगेन लॅग्रांजेस मीन व्हॅल्यू नुसार बघा लॅग्रांजेस मीन व्हॅल्यू मध्ये काय असतो जो थीटा आहे तो काय असतो झिरो टू वन मध्ये परत आपण डेफिनेशन वापरली एफ ऑफ एच के इक्वल टू अगेन लॅग्रांजेस मीन व्हॅल्यू थेरम तर काय होतो की एच आर होता आता याच्या काय ना दुसरा के एच के एफ वाय एक्स ए प्लस थीटा एच कॉमा बी प्लस पहिला थीटा होता आता त्याचा परत डेरिव्हेटिव्ह थीटा डॅश के याला इक्वेशन नंबर थ्री मानलो. हा जो एच के आहे तुमचा बघा हा आलेला आहे तुमचा लॅग्रांजेस मीन व्हॅल्यू थेरम एच के मल्टीप्लाय मध्ये आहे तो इकडे काय होईल डिवाइड एफ ऑफ एच के अपॉन एच एच के इक्वल टू एफ वाय एक्स इक्वल टू एफ वाय एक्स इंटू ए प्लस थीटा एच कॉमा बी प्लस थीटा डॅश के हे एवढं आलं हे आल्यानंतर काय करूया आपण हे एफ ऑफ एच के ची जी व्हॅल्यू आहे ते पुट करूया इक्वेशन मध्ये आपण कन्सिडर केलं होतं बघा तुम्ही इक्वेशन वन इक्वेशन वन मध्ये कन्सिडर जे इक्वेशन वन कन्सिडर केलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला एफ ऑफ एच के ची व्हॅल्यू पुट केलेली करायची आहे का कारण की आपण ते कन्सिडर केलेलं आहे. जर मी एफ ऑफ एच के ची व्हॅल्यू पुट केली तर काय तिथून बघा एफ ऑफ एच के अपॉन काय एफ ऑफ एच के अपॉन एच कॉमा के अपॉन एच के तर एफ ऑफ एच के तिथं काय आहे एफ ऑफ ए प्लस एच कॉमा बी प्लस के मायनस एफ ऑफ ए प्लस एच कॉमा बी एफ ऑफ ए कॉमा बी प्लस के मायनस एफ ऑफ ए मी इथं अजून एक स्टेप वाढली असती पण माझ्याकडे बोर्ड छोटा आहे म्हणून हे लिहित नाही मी तुम्ही काय करायचं आहे तिथली एफ ऑफ एच के ची व्हॅल्यू जी आहे ती पूर्ण टाका त्याला एच के ने डिवाइड करा मग त्या डिवाइड केल्यानंतर हा जो एच के बाहेर काढा आणि के ची टर्म जी आहे एव्हरी टर्मला के ने डिवाइड करा ओके. मग मी जर मी काय करतो दोन दोन टर्म मध्ये के ची के डिवाइड करतो ह्या फर्स्ट दोन मध्ये के आणि नंतर दोन दुसऱ्या दोन मध्ये के ने डिवाइड करतो तर ते काय इक्वल टू काय एफ वाय एक्स इक्वल टू ए प्लस थीटा एच कॉमा बी प्लस थीटा के म्हणजे हे इक्वेशन ओके. आता काय करायचं आपल्याला की हे जे आहे सॉरी इथं इक्वेशन थ्री ओके आता बघा की हे जे आलेलं आहे याला काय करू आपण टेकिंग लिमिट करूया टेकिंग लिमिट एज के टेंड्स टू झिरो ऑन बोथ साईड मग मला जर मी असं केलं तर मला काय नाही एका साईडला पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय येईल आणि परत अगेन लिमिट केलं तर पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स येऊन जाईल. ऑलरेडी एका साईडला आलेला आहे एफ ऑफ वाय एक्स पण आपल्याला दाखवायचं काय एफ ऑफ एक्स वाय इक्वल टू एफ ऑफ वाय एक्स तर ऑलरेडी वन साईड तर आलेला आहे फक्त आता एक वन साईड दाखवायचा आहे. जर मी टेकिंग लिमिट केलं तर हा वन अपॉन एच कॉमन येईल आणि ज्यावेळेस मी याला लिमिट करेल ह्या टोटलची लिमिट आणि ह्या टोटलची लिमिट किती तो बघा एफ ऑफ वाय ए प्लस थ्री ए प्लस एच कॉमा बी याला जर लिमिट के टेस्ट टू झिरो केला तर हा याचा एफ वाय येतो आणि याचा परत के टेस्ट टू केला तर याचा इथं काय येतो आपल्याकडे एफ वाय ए कॉमा बी बाय डेफिनेशन ऑफ पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स. तुम्ही बघा तिथं डेफिनेशन एकदा बघून घ्या तुम्हाला समजून जाईल. परत इक्वल टू एफ ऑफ वाय एका साईडला आलेला आहे परत अगेन काय करणार आपण टेकिंग लिमिट ऍज अ एच टेस्ट टू झिरो म्हणजे आलेला आहे त्याला एस टेन्स टू झिरो करा आणि लिमिट करा मग लिमिट केल्यानंतर काय हा एच जो आहे याला डिवाइड होऊन जाईल दोन्हीला मग डिवाइड झाला तर ही डेफिनेशन जी आहे ऑलरेडी वाय आलेला आहे ज्यावेळेस मी टेन्स टू एच करेल त्यावेळेस एक्स लागून जाईल इथं मग इथून काय नाही याचा मी इथं लिमिट जर घेतला टेकिंग अगेन लिमिट आता मी एक स्टेप नाही तुम्ही लिमिट करा लिमिट एस टेन्स टू झिरो हा तो एच आहे याच्या खाली आहे ना
ओके इथं पण जर एच केला तर मग इथं एच झिरो होऊन जाईल तर आपल्याकडे राहील एफ ऑफ ए कॉमा बी. ओके तर इथं टेकिंग केलं तर एफ ऑफ एक्स वाय ए कॉमा बी इक्वल टू एफ ऑफ वाय एक्स ए कॉमा बी. हे तुमचं काय होऊन जाईल, दोन्ही प्रूफ होऊन जाईल. म्हणजे आपल्याला जे प्रूफ करायचं होतं एफ ऑफ एक्स वाय ए कॉमा बी इक्वल टू एफ ऑफ वाय एक्स ए कॉमा बी. पण याच्यामध्ये काय काय केलेलं, आपण एक फर्स्ट इक्वेशन कन्सिडर केलेलं आहे आणि जी फंक्शन कन्सिडर केलेलं आहे. बघा दोन फंक्शन कन्सिडर करून आपल्याला रिलेशन दाखवलंय काय की एफ आणि जी चं रिलेशन काय आहे. मग तिथून आपल्याकडे काय की जो जी आपण घेणार आहे तो आपला डिरायव्हल फंक्शन आहे. म्हणजे डिरायव्हल आहे आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट होतो आणि डेरिव्हेटिव्ह जर एक्झिस्ट होत असेल तर आपण त्याला दाखवलेला आहे डेरिव्हेटिव्ह जी डॅश. मग तिथून आपण एक एक व्हॅल्यू काढली, लॅग्रांजेस मीन व्हॅल्यू थेरमचा वापर केलाय. आणि लॅग्रांजेस मीन व्हॅल्यू थेरम काय असतो बघा, एफ ऑफ एच के मध्ये लॅग्रांजेस वापरलं तर काय एकदा एच येईल, परत अगेन केलं तर काय एच के. म्हणून इथं फक्त दोनच वापरले, लॅग्रांजेस मीन व्हॅल्यू थेरम आणि इथून डायरेक्ट तुमचं फक्त कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे. तर इथून तुमचं हे प्रूव्ह झालं. ठीक आहे, आता पाहूया नेक्स्ट थेरम, यंग्स थेरम. बघा नेक्स्ट आहे 1.8 यंग्स थेरम. यंग्स थेरम काय सांगतो की इफ एफ ऑफ एक्स अँड एफ ऑफ वाय आर डिफरन्शिएबल, तर आपण पाहिलेलं आहे की डिफरन्शिएबलची डेफिनेशन काय आहे, जर एफ ऑफ एक्स आणि एफ ऑफ वाय काय तुमच्याकडे डिफरन्शिएबल आहे, जर हे एफ ऑफ एक्स आणि एफ वाय एफ वाय जर डिफरन्शिएबल असेल तर तुमच्याकडे एफ ऑफ एक्स वाय ए कॉमा बी आणि एफ ऑफ वाय एक्स ए कॉमा बी हे दोन्ही इक्वल असतं, हे प्रूव्ह करायचं आहे. आता हे यंग्स थेरम सांगतो की हे एफ ऑफ एक्स आणि एफ ऑफ वाय तुमच्याकडे डिफरन्शिएबल आहे तर तुमच्याकडे हे दोन्ही इक्वल असेल. चला प्रूव्ह करूया आपल्याकडे की मी प्रूफ मध्ये काय म्हणतो की लेट एफ ऑफ एक्स कॉमा वाय बी अ फंक्शन ऑफ टू व्हेरिएबल एक्स अँड वाय. हे तर गिव्हन आहे आपल्याकडे काय की फंक्शन जे आहे ते काय आहे टू व्हेरिएबल मध्ये आहे. तर टू व्हेरिएबल मध्ये आहे तर आपण गिव्हन लिहिले. अजून काय गिव्हन आपल्याकडे की एफ ऑफ एक्स आणि एफ ऑफ वाय, एफ ऑफ एक्स आणि एफ ऑफ वाय काय डिफरन्शिएबल आहे आणि डिफरन्शिएबल असल्यामुळे काय तुमच्याकडे एफ ऑफ एक्स एफ ऑफ वाय एफ ऑफ एक्स एक्स एफ ऑफ एक्स वाय एफ ऑफ वाय वाय आर एक्झिस्ट होऊन जाईल. ठीक आहे, आता हे दोन्ही एक्झिस्ट का होईल कारण की आपल्याकडे गिव्हन आहे आणि हे डिफरन्शिएबल आहे. डिफरन्शिएबल आहे म्हणजेच काय याचं डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट होतो. पण मी काय करतो आता की आपण मागच्या थेरम मध्ये पाहिलेलं आहे काय की जी ऑफ एच कॉमा के जी ऑफ एक्स काय असतो हे कन्सिडर केले की जी ऑफ एक्स इथं पण सेम आहे आणि इथं पण सेम आहे. तर जी ऑफ एक्स काय आपल्याकडे एफ ऑफ एक्स कॉमा बी प्लस एच मायनस एफ ऑफ एक्स कॉमा बी हे तुमचं काय झालं जी ऑफ एक्स. मग हे जे जी ऑफ एक्स आहे त्याला इक्वेशन नंबर वन मांडलेलं आहे. जे इक्वेशन नंबर वन आहे त्याला आपण डिफरन्शिएट करू किंवा डेरिव्हेटिव्ह करू, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स तर काय जी डॅश ऑफ एक्स हा काय तुमचा जी डॅश ऑफ एक्स इक्वल टू याचं पण पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स मायनस पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स. परत आपल्याला अजून काय लागतो जी डॅश ऑफ ए प्लस थीटा एच हा काय लागतो, ज्यावेळेस मी लॅग्रांजेस मीन व्हॅल्यू थेरम घेईल त्यावेळेस तुमचा जो ज्यावेळेस मी लॅग्रांजेस मीन व्हॅल्यू थेरम घेईल त्याच्यावेळेस काय येतो तुमच्याकडे जी डॅश ऑफ ए प्लस थीटा एच येतो. म्हणून मी याची व्हॅल्यू आताच काढून घेतो. आता जी डॅश ऑफ एक्स एक्स रिप्लेस बाय काय ए प्लस थीटा एच, म्हणजे जिथे जिथे तुमचा एक्स असेल तिथं काय करायचं आपल्याला ए प्लस थीटा एच. मग तुमच्याकडे इथं एक्स आहे मग ए प्लस थीटा एच कॉमा बी प्लस एच मायनस एफ एक्स एक्स काय तुमच्याकडे एक्स काय ए प्लस थीटा एच ए प्लस थीटा एच कॉमा बी. तर याला इक्वेशन नंबर टू मानतो. इथपर्यंत काही केलेलं नाहीये, तो तुमचा जी ऑफ एक्स आहे हा कन्सिडर केलेला आहे. कन्सिडर केल्यानंतर त्याचा जी डॅश काढला आहे आणि जी डॅश मध्ये आपल्याला ए प्लस थीटा एच ची व्हॅल्यू लागते म्हणून त्याची व्हॅल्यू आताच काढून घेतलेली आहे. आता नेक्स्ट आपल्याकडे परत आपण कन्सिडर केलं होतं मागच्या थेरम मध्ये पण काय की एफ ऑफ एच कॉमा के. आता मी काय करतो एफ ऑफ एच कॉमा के जे होता तो एफ ऑफ एच लेतो त्याच्या जागी, म्हणजे काय केलं एफ ऑफ एच कॉमा के रिप्लेस बाय एच. तर मी अजून एक कन्सिडर करतो काय एफ ऑफ एच. आता एफ ऑफ एच जो आहे तो आपण कन्सिडर काय केला होता एफ ऑफ ए प्लस एच कॉमा बी प्लस के मायनस एफ ऑफ ए प्लस एच कॉमा बी मायनस एफ ऑफ ए प्लस एच सॉरी ए कॉमा बी प्लस एच प्लस एफ ऑफ ए बी. हे आपण तिथं पण हेच सेम आहे, हे कन्सिडर केलं होतं दोन टर्म्स जी ऑफ एक्स आणि एफ ऑफ एच कॉमा के. तर एफ ऑफ एच आपण कन्सिडर केलं. आता मी काय करतोय
इथं मायनस आहे, हे दोन जो फर्स्ट टर्म आहे या दोन फर्स्ट टर्मला मी काय करतो एकत्र घेतो आणि हे दोन टर्म लास्टचे त्याला एकत्र करतोय. बघा हे नेक्स्ट टर्म जी आहे, बघा फर्स्ट टर्मला दोन एकत्र केले, मायनस कॉमन काढले, इथं मायनस कॉमन काढल्यामुळे हा प्लस होता, हा मायनस झाला. का? कारण की ज्यावेळेस मी नंतर मल्टिप्लाय करेल मायनसनी त्यावेळेस तो काय होऊन जाईल, प्लस होऊन जाईल. म्हणून इथपर्यंत ठीक आहे. आता बघा की हे जे आहे एफ ऑफ ए प्लस एच कॉमा बी प्लस के मायनस एफ ऑफ ए प्लस एच, ही कशाची व्हॅल्यू तुमच्याकडं, ही कशाची व्हॅल्यू आहे बघा, ज्यावेळेस जी ऑफ ए प्लस एच ची व्हॅल्यू पुट करेल त्यावेळेस माझ्याकडे काय येऊन जाईल, हे येऊन जाईल फर्स्ट, आणि ज्यावेळेस मी जी ऑफ ए ची व्हॅल्यू पुट करेल त्यावेळेस माझं काय येईल, तर सेकंड येऊन जाईल. ठीक आहे. म्हणून मी तर या टोटलची व्हॅल्यू किती तुमच्याकडं, जी ऑफ ए प्लस एच मायनस एच घेईन जी ऑफ ए. आता हे जे आलंय आपण मागच्या थेरम मध्ये पण पाहिलंय की हे याचं जर मी युजिंग लॅग्रांजेस मीन व्हॅल्यू थेरम केलं तर याचा आन्सर किती येतो, एच इंटू जी डॅश ऑफ ए प्लस थीटा एच. बघा जी ऑफ ए प्लस एच मायनस जी ऑफ ए असेल तर याचं लॅग्रांजेस मीन व्हॅल्यू थेरम युज केल्यानंतर एच इंटू जी डॅश ऑफ ए प्लस थीटा एच आलंय. ओके. आता परत एफ ऑफ एच इक्वल टू हे आले, हे आपल्याकडे अर्धी असं व्हॅल्यू आलेली. मग मी काय करतो, जी डॅश ऑफ ए प्लस थीटा एच ची व्हॅल्यू पुट करतो. आता एफ ऑफ एच एज इट इज एच इंटू जी डॅश ऑफ एच ए प्लस थीटा ची व्हॅल्यू किती आहे, बघा ही व्हॅल्यू आहे एफ ऑफ एक्स ए प्लस थीटा एच कॉमा बी प्लस एच मायनस दिस. ही व्हॅल्यू मी आता कुठे पुट करणार आहे, ह्या जी डॅश ऑफ ए प्लस थीटा एच च्या जागी पुट करणार आहे. तर ठीक आहे, पुट करूया. हे बघा इथे मी पुट करून घेतलेली आहे ही व्हॅल्यू टोटली. बघा ही व्हॅल्यू पुट केल्यानंतर आता मी नेक्स्ट टर्म काय करतो की मला आता इथं एफ ऑफ एक्स ए कॉमा बी लागणार आहे, म्हणजे एफ ऑफ एक्स कॉमा बी ज्यावेळेस मी डेफिनेशन युज करेल त्यावेळेस मला आता काय लागेल याच्या बरोबर, एफ एक्स ए प्लस थीटा एच कॉमा बी प्लस एच च्या जागी सोबत काय लागेल, मायनस एफ एक्स ए कॉमा बी लागेल. म्हणून मी काय करतो ह्या टर्म मध्ये एक ऍड करतो काय, एफ एक्स ए कॉमा बी आणि सबट्रॅक्ट करतो एफ एक्स ए कॉमा बी. ऍड आणि सबट्रॅक्ट केलं ज्याची मला गरज आहे. बघा तुम्हाला चार मध्ये जर मी पाच ऍड केलं आणि सबट्रॅक्ट केलं तर आन्सर किती होऊन जातो, चार येतो. म्हणजे कोणत्याही संख्यामध्ये एखादी संख्या ऍड केली आणि ती जर मायनस केली तर तुमचा आन्सर काय राहतो, तीच संख्या राहते. म्हणून मी काय करतो की इथं ऍड करतो एफ ऑफ एक्स ए कॉमा बी आणि त्याला सबट्रॅक्ट करून घेतली, म्हणजे नेक्स्ट टर्म काय एफ ऑफ एच इक्वल टू एच हे ऍड आणि सबट्रॅक्ट. परत आपण नेक्स्ट काय की आता मी सेपरेट करून घेतो दोन दोन टर्म, हे दोन टर्म जे फर्स्ट आहे दोन टर्म हे सेपरेट केलेलं आहे एका ब्रॅकेटमध्ये आणि हे ज्या दुसऱ्या दोन टर्म आहेत ते सेपरेट केलेले ह्या दोन टर्म मध्ये. पण ज्यावेळेस इथं मी मायनस आहे मायनस कॉमन काढल्यानंतर हा प्लस मायनस होऊन जाईल ह्या ब्रॅकेटमध्ये. मग तुम्ही ज्यावेळेस कॅल्क्युलेशन करता त्यावेळेस काय, एफ ऑफ एच इक्वल टू एच इंटू एफ एक्स ए प्लस थीटा एच कॉमा बी प्लस एच मायनस एफ एक्स ए कॉमा बी मायनस एफ एक्स ए प्लस थीटा एच कॉमा बी मायनस एफ एक्स ए कॉमा बी हे आलेलं आहे. हे तुम्ही इथं तुमचं कशाची व्हॅल्यू आली आहे, एफ ऑफ एच ची. ठीक आहे. आता याचा वापर करून आपल्याला दाखवायचंय की हे दोन काय तुमचे इक्वल आहे. ठीक आहे, इथपर्यंत बघा लिहून घ्या. आता याच्या पुढचं मी सांगतो. बघा नेक्स्ट इथपर्यंत आपल्याला एफ ऑफ एच इक्वल टू एच इंटू एफ एक्स ए प्लस थीटा एच कॉमा बी प्लस एच मायनस एफ एक्स ए कॉमा बी हे एफ ऑफ एच आलेलं आपल्याकडं. त्याच्यानंतर बघा की सिन्स एफ ऑफ एक्स इज अ डिफरन्सिएबल, आपल्याला डिफरन्सिएबल डेफिनेशन काय, एफ इज अ डिफरन्सिएबल ऍट ए कॉमा बी देन एफ एक्स ए कॉमा बी अँड एफ वाय ए कॉमा बी एक्झिस्ट झाले पाहिजे आणि एक्झिस्ट होऊन एफ ऑफ ए प्लस एच कॉमा बी प्लस के मायनस एफ ऑफ ए कॉमा बी इक्वल टू एच इंटू एफ एक्स ए कॉमा बी प्लस एफ ऑफ के इंटू एफ वाय ए कॉमा बी प्लस थीटा सॉरी एच इंटू साय ऑफ एच के फाय ऑफ एच के प्लस के इंटू साय ऑफ एच के ही तुमची डिफरन्सिएबलची डेफिनेशन आहे. म्हणजे ही साईड इक्वल टू ही साईड आली तर तुम्ही म्हणाल काय हे डिफरन्सिएबल आहे. म्हणजे आपल्याकडे बघा ज्यावेळेस एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं आहे त्यावेळेस तुम्हाला ही डेफिनेशन वापरायची आहे की एफ ऑफ ए प्लस एच कॉमा बी प्लस के मायनस एफ ऑफ ए बी हे कुणाचे इक्वल आलं पाहिजे, ह्या साईडचे इक्वल, तर तुमचं काय आहे फंक्शन इज अ डिफरन्सिएबल. जर हे दोन्ही इक्वल नाही आलं तर तुम्ही सांगू शकता की काय फंक्शन इज नॉट अ डिफरन्सिएबल. ठीक आहे, ज्यावेळेस आपण एक्झाम्पल पाहू त्यावेळेस आपल्याला हे डेफिनेशन युज करायचं आहे. ठीक आहे, ह्या डेफिनेशनचा आधार घेऊन इथं काय एफ एक्स, आता आपल्याकडे काय आहे की एफ एक्स डिफरन्सिएबल आहे.
म्हणजे आता इथं काय डेफिनेशन एफ डिफरन्सिएबल आहे. आता एफ एक्स डिफरन्सिएबल आहे म्हणजे काय आपल्याला की एफ रिप्लेस बाय एफ एक्स. एफ एक्स ए प्लस थीटा एच. आता थीटा का आलाय कारण की आपण इथं मीन व्हॅल्यू लॅग्रेंजेस मीन व्हॅल्यू थेरम नुसार थीटा ए प्लस थीटा एच येतो. कॉमा बी प्लस के तर इथं काय ना एफ ऑफ एफ एक्स ए प्लस थीटा एक्स बी प्लस एच मायनस एफ ऑफ एक्स ए कॉमा बी आणि सिमिलरली थीटा एच एफ एक्स एक्स एफ एक्स का कारण की तो ऑलरेडी एक्स आहे आणि इथं तुमचं ऑलरेडी एक्स फंक्शन आहे म्हणजे एफ एक्स एफ एक्स आणि इथं पण काय परत सिमिलरली एफ वाय आहे पण विथ रिस्पेक्ट टू काय फंक्शन एक्स म्हणून इथं काय आलंय एफ एक्स वाय प्लस थीटा एच. आता इथं एफ एक्स ऑलरेडी आलेला आहे म्हणून इथं थीटा एच फाय एक्स प्लस एच साय वन. आता मी दोन फंक्शन हे मानतोय की एक फाय वन आणि एक साय वन ठीक आहे. आणि नेक्स्ट आता नेक्स्ट बघा हेच जे आहे एफ एक्स ए प्लस थीटा एच बी प्लस एक्स हे जे आहे दुसरं मी फंक्शन मानतो की काय की हे फाय वन आणि साय टू. पण ज्यावेळेस मी दुसरं मानेल त्यावेळेस माझा एच काय की झिरो होऊन जाईल आणि आपलं सॉरी के काय तुमचा झिरो होऊन जाईल बाकी जे राहिलं एचच्या फॉर्म मध्ये. मी काय केलं इथं की हे जे आन्सर आलेलं आहे त्याला काय म्हणतो मी के टेन्स टू झिरो म्हणजे तिथे जिथं के असेल तिथं तुमचा झिरो होऊन जाईल. मग मी इथं के टेन्स टू झिरो केल्यानंतर तुमच्याकडं हे आन्सर येऊन जाईल. मग फाय वन साय वन फाय टू साय टू टेन्स टू झिरो ऍज अ एच टेन्स टू झिरो म्हणजे मी इथून केच्या टर्म सगळ्या काढून टाकलेल्या आहे. का कारण आपल्याकडे आणायचं काय एफ एक्स वाय इक्वल टू एफ वाय एक्स. आणि आता इथं करूया एफ एक्स इक्वल टू एच हे ती डेफिनेशन वापरली एफ ऑफ एच इक्वल टू ए थीटा एच एफ एक्स एक्स प्लस एच एफ एक्स वाय प्लस थीटा एच फाय वन प्लस थीटा फाय टू मायनस थीटा एच एफ एक्स प्लस थीटा एच फाय टू हे वापरून बघा इथं काय कन्सिडर केलेलं आहे. आणि हे कन्सिडर केल्यानंतर हे तुमचं हे आन्सर येईल. हा इथून जो आहे आता आपल्याला काय करायचं आहे जे जे व्हॅल्यू एच टेन्स टू झिरो आहे मग एच टेन्स टू झिरो वाली टर्म सगळी झिरो होऊन जाईल. रिमेनिंग जे राहील आपल्याकडं ते काय राहतो की एच एच एफ एक्स प्लस थीटा एच फाय वन प्लस थीटा एच साय टू फाय टू. मग मी काय करणार इथून एच इथं पण याच्या आहे इथं पण याच्या आहे सगळ्यातून एच कॉमन काढल्यानंतर हा एच स्क्वेअर इथं आला एफ ऑफ एच अपॉन एच स्क्वेअर इक्वल टू एफ एक्स वाय प्लस थीटा फाय वन मायनस थीटा फाय टू. आता हे जे आन्सर आलेलं आहे याला काय करणार आपण टेकिंग लिमिट. जर मी लिमिट टेकिंग केलं तर काय टेकिंग लिमिट मग याला पण लिमिट एच टेन्स टू झिरो टेकिंग एच टेन्स टू झिरो तर एफ ऑफ एच अपॉन याचं पण लिमिट आणि हा जो थीटा आहे मॅक्सिमम जाऊन वन पर्यंत जातो आणि मिनिमम झिरो म्हणजे थीटा वन आणि थीटा टू ज्यावेळेस मी लिमिट घेईल त्यावेळेस ते काय बरं वन मायनस वन कारण की थीटा कुठपर्यंत जातो मॅक्सिमम वन पर्यंत जातो मिनिमम झिरो पर्यंत दोघांचं सबट्रॅक्शन केलं तर मॅक्सिमम हा झिरो पर्यंत जाईल म्हणजे ही टर्म त्यावेळेस काय होईल सगळी झिरो होऊन जाईल. मग तुमच्याकडे राहिलं काय आता राहिलं काय तुमच्याकडं लिमिट एच टेन्स टू झिरो एफ ऑफ एच अपॉन एच स्क्वेअर इक्वल टू इथं काय राहिलं आपल्याकडं एफ ऑफ एक्स वाय. का कारण की हे थीटा वन थीटा फाय वन प्लस थीटा साय टू जो आहे हे वन झिरोच्या मध्ये आहे म्हणून ह्याची व्हॅल्यू किती झिरोच्या जवळपास म्हणजे मॅक्सिमम वन पर्यंत. तर इथून काढलं मी तर काय एफ ऑफ एक्स वाय आणि हे जे व्हॅल्यू आहे तुमच्याकडं हे आपण पुट केलेलं आहे याच्यानुसार हा काय होऊन जाईल तुमच्याकडं हा काय होऊन जाईल तुमच्याकडं एफ ऑफ वाय एक्स इक्वल टू एफ ऑफ एक्स वाय. तर हे तुमचं झालं हेन्स प्रूफ. हे जे वाय एफ ऑफ वाय एक्स आहे ते तुमच्याकडे बघा एफ ऑफ थीटा आता काढला होता आपण एफ ऑफ एच अपॉन एच स्क्वेअर जर डिवाइड केलं तर तुमच्याकडे एफ ऑफ वाय एक्स येऊन जाईल आणि हेन्स ठीक आहे. हे एकदा तुम्ही आता काय करा की मला माहिती आहे की याला तुम्हाला पाठच करावा लागणार आहे कारण काही गोष्टी त्याच्यात नवीन डायरेक्टली आलेल्या आहेत. आता बघा ज्यावेळेस आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करू त्यावेळेस एक्झाम्पल सॉल्व्ह करताना आपल्याला फक्त कोणती डेफिनेशन वापरायची
ही डेफिनेशन वापरायची की तुमच्याकडे फंक्शन जर डिफरन्शिएबल और नॉट डिफरन्शिएबल दाखवायचं आहे तर ही डेफिनेशन बघा. बाकीचं हे दोन थेरम जे आहे काही गोष्टी नवीन असेल तुम्ही तीन चार एकदा लिहून काढा. ठीक आहे, थँक्यू.